कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप बाळासाहेबांची शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच संदर्भात चर्चा केली या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळता पाठिंबा पाहता ते या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास व्यक्त होत आहे कोकण विभाग शिक्षक मतदार निवडणुकीसाठी भाजप बाळासाहेबांची शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे अधिकृत उमेदवार असून त्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले तसेच या निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या या निवडणुकीसाठी तीस जानेवारीला मतदान होणार असून दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे विजय संपादित करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे यावेळी भाजपचे पनवल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत ज्येष्ठ नेते टी देशमुख पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे संजय भगत शहर सरचिटणीस अमरीश मोकल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट